एकनाथजी शिंदे ने आमचे माननीय पवार साहेब उपमुख्यमंत्री यांनी माझ्या मार्गावर अर्धा तास बसला की आरक्षण तुमच्या हातात. हा जो मोर्चा आहे होईल मोर्चा 10 लाखाचा नाही, त्यांचा करोडोचा होईल. उपयोग काय, पण कुठून द्यावं माहीत नाही. सरकारची इच्छा आहे तुम्हाला आरक्षण देण्याची, पण कायद्यात कसं बसवायचं ते त्यांना माहीत नाही. आणि जे मला माहीत आहे ते ते ऐकायला तयार नाही. तारीख आपल्यालाही परवडणार नाही आणि ते दरांगी पाटलांनाही परवडणार नाही. समजा मी त्यांना नाउमेद करत नाही आहे, समजा ते आले लाखो लोक घेऊन आले, कुठून देणार आरक्षण? नाही ते म्हणतात मी आरक्षणच घेऊन जाईल. कुठून घेऊन जाणार आहे? समुद्रातून आणणार हो, कुठून आणणार? आकाशात पडणार आहे? आरक्षण आपल्याकडेच आहे. मी जरांगे पाटलांनाही विनंती करतो की तुम्ही बघा, मी मागे डिक्लेअर केलं होतं 20 तारखेचीही गरज नाही, 10 तारखेला तुमच्या हातात आरक्षण आणून देऊ शकतो. फक्त डॉक्टर आमचे देवेंद्र फडणवीस आणि आमचे एकनाथजी शिंदे आणि आमचे माननीय पवार साहेब उपमुख्यमंत्री यांनी माझ्या मार्गावर अर्धा तास बसला की आरक्षण तुमच्या हातात, कुठे जायची गरज नाही, आपल्याकडे आरक्षण आहे. तिथे परत तुमच्या मार्फत सांगतो की हा जो मोर्चा आहे होईल मोर्चा 10 लाखाचा नाही, त्यांचा करोडोचा होईल. उपयोग काय, उपयोग काय? सरकारची इच्छा आहे, पण कुठून द्यावं माहीत नाही. सरकारची इच्छा आहे तुम्हाला आरक्षण देण्याची, पण कायद्यात कसं बसवायचं ते त्यांना माहीत नाही. आणि जे मला माहीत आहे ते ते ऐकायला तयार नाही. हा क्रीडा इथे निर्माण झाला आहे आणि म्हणून माझं आपल्यामार्फत म्हणणं आहे की एक मीटिंग तुम्ही एक मीटिंग अर्धा तास काढा माझ्यासाठी, पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या. काय जबरदस्ती आहे? मला जबरदस्तीने हा फॉर्म्युला देणार आहे? माझ्याकडे सगळंच आहे बघा. खरं म्हणजे मंत्रिमंडळाची टिप्पणी तुम्हाला काहीच करायचं नाही आहे, म्हणजे ड्राफ्ट टिप्पणी आहे. हे सगळं प्रपोजल, हे डिस्ट्रीब्युशन लोकसंख्या आधारित आणि पॉलिटिकल आरक्षणाचं विभाजन सगळं, आणि GR पण ड्राफ्ट करून ठेवला आहे. म्हणजे मंत्रिमंडळात नुसतं ठेवायचं आहे, अर्धा तासासाठी मंत्रिमंडळाची बैठक घ्या आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत हो हो करा आणि दुसऱ्या पेपर तुमच्या प्रेसला सांगा मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे, असं असं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे आणि आरक्षण तो GR तयार आहे, तो GR नेऊन दारांगाच्या त्याच्या हातात द्या किंवा देऊ नका. तुम्ही पेपरला डिक्लेअर करा, सांगा की मराठ्याला आम्ही एवढे टक्के दिलेले आहे, 10% दिलेले आहे आणि सगळ्यांना बाकी आपल्या धनगराचं वाढलेलं आहे, भटक्यांचं वाढलेलं आहे आणि बाराबुलीदाराला आम्ही 3% आरक्षण दिलेलं आहे, माळी तेली आगरी कोळ्यांना आरक्षण दिलेलं आहे. सगळा समाज खुश होईल, सगळीकडे पेढे वाटले जातील, सगळीकडे ढोल. आमचे तर बंजारा समाज डपडे वाजवेल 3-4% केल्यावर. हे साधी गोष्ट आहे. मी परत परत आपल्या माध्यमातून विनंती आहे माझी शासनाला की शासनाने मला अर्धा मला घाबरायचं काय कारण नाही. समजा मी दिलं आणि तुम्ही नाही नका म्हणू ना, हे आम्हाला पसंत नाही, फेकून द्या. पण बघा, मी तर हे पब्लिकमध्ये जाणार आहे, नंतर हे पब्लिकली करणार आहे मी माझा फॉर्म्युला, तेव्हा तुम्हाला कळेल की कोण खरं कोण खोटं आहे. त्यामुळे मी एक अभ्यासक आहे, मी गेले कित्येक वर्ष संवैधानिक अभ्यासक आहे, मी अभ्यास करून काढलेला आहे हा फॉर्म्युला. जसं बांटे आयोग कोणालाच माहीत नव्हतं, बांटे आयोग सगळ्यांनाच माहीत आहे, पण हे माहीत नाही की बांटे आयोगाने इम्पेरिकल डाटा दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आपण आरक्षण वाढवू शकतो. ही गोष्ट तर मी सांगितलं ना आता सर आपल्यामार्फत आपल्या महाराष्ट्राला. म्हणून माझी विनंती पुनश्च विनंती आहे, जर तुम्हाला आरक्षण द्यायचंच नसेल, बघ ती वेगळी गोष्ट, म्हणजे तुम्हाला आरक्षणच द्यायचं नाही मराठ्यांना, झुलवत ठेवायचं आणि मग तुम्हाला मग त्याचे पडसाद त्याचे परिणाम तुम्हाला भोगावं लागतील. उद्या मराठा समाज जर असा एकत्र झाला आणि एखादा राजकीय पक्ष काढला आणि एखाद्या राजकीय पक्षांनी अनेक OBC किंवा मुस्लिम दलित यांना सोबत घेऊन महाराष्ट्रात राजकीय परिवर्तन पण होऊ शकते. आपण बघितलं ना, आपण बघितलं दिल्लीमध्ये काय झालं, केजरीवाल
केजरीवाल एक छोटासा माणूस 1.5 फुटाचा त्यांनी बघा काय केलं, 2 राज्यात त्यांनी सत्ता आणली आहे ना। मराठा समाज ज्या पद्धतीने एकत्र होत आहे, मराठा समाज ज्या पद्धतीने जरांगीने त्याची मोठ बांधली आहे, ते क्रांती आहे, सामाजिक क्रांती। ही सामाजिक क्रांती राजकीय क्रांतीमध्ये जर बदलली तर मोठं परिवर्तन महाराष्ट्रात होऊ शकते। ते प्रस्थापित आहे, त्यांना सगळ्यांना घरी बसावं लागेल। किंवा प्रस्थापितांना तुम्हाला विनंती आहे माझी, त्यात अभ्यास करा आणि मराठा समाजाला न्याय द्या, OBC समाजालाही न्याय द्या, आमच्या 12 बोलदारांना वेगळं आरक्षण द्या, आमच्या सगळ्या SBC समाज आहे जो 50 वर गेलेला आहे त्यालाही खाली आणा आपण 50 आत। अशा पद्धतीने आपण 57% आरक्षण देऊ शकतो, महाराष्ट्रातला हा तिळा सुटू शकतो। हे माझ्या सगळ्या विद्वानांना, अभ्यासकांना, वकिलांना आव्हान आहे की तुम्ही याचा अभ्यास करा, सब कॅटेगरायझेशन म्हणजे काय। आणि हे सगळं माझ्या नेटवर आहे, माझ्या www.hariboraato.com तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये आपल्याला जस्टिस रोहिणी आयुक्त आहे, माझे अनेक लेख आहेत, आर्टिकल्स आहेत, माझं भाषण आहे लोकसभेत, म्हणजे किती दिवसातून मानतो, अगदी सुरुवातीपासून जर सांगितलं तर 25 वर्ष झाले मी हा फॉर्म्युला मानतो आहे, आज नाही। तेव्हा मी आपल्या मार्फत सगळ्यांना सांगतो की थोडा अभ्यास करा, आरक्षण म्हणजे काय समजून घ्या। धन्यवाद।